शिरपूर तालुक्यातील खर्देबुद्रुक गावात धाडसी घरफोडी झाल्याची घटना 11 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून चोरट्यांनी रोकडसह लाखो रुपये किमतीच्या मुद्देमालासह गावातील 3 दुचाकी देखील चोरून नेल्या आहेत. तालुक्यातील खर्देबुद्रुक येथील मगन बाबूलाव गुजर यांच्याकडे ही घरफोडी झाली. ते सहकुटुंब घरात असतानाही मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा अज्ञात साहित्याने तोडून घरात प्रवेश करीत स्वयंपाकघराच्या शेजारी असलेल्या खोलीतील कपाटातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी कपाट तोडलेले आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 14 तोळे सोन्याचे व 1/2 किलो चांदीचे दागिने आणि 95,000 रोख रुपये चोरून नेल्याचं उघडकीस आलंय. तसेच गावातील 3 दुचाकी देखील रात्री चोरट्यांनी चोरल्यात. मात्र एका दुचाकीचे पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या कडेला फेकून घरफोडीतील मुद्देमालासह पसार झालेत. गावात घरफोडी झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घरफोडीची माहिती शहर पोलिसांना मिळताच शोध पथकाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच श्वान व फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पुढील कारवाई शहर पोलिसांकडून सुरू आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. काल रात्री झोपलो, नंतर त्यांनी मागच्या दरवाजा तोडला. जवळजवळ 95,000 रुपये रोकड कॅश होती आणि 14 तोळे सोनं होतं आणि बाकी चांदी होती 1/2 किलो. हे सगळं गेलं नाही. सगळं कपाट वगैरे तोडून त्यांनी वस्तू लंपास केलेली आहे आणि बाकी किरकोळ साहित्य जे सापडलं ते पण नेलेलं आहे त्यांनी. ते अजून तुमच्या लक्षात आलेलं? हा, ते आता यांनी जरा थोडस बंद केलेलं होतं, ते आता सर्चिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही व्यवस्थित सगळं बघून घ्या आणि मग काय आहे काय नाही डिटेल गेलेलं तेवढं सांगा.